नमस्कार, स्वागत है तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता सणाला सुरुवात होत आहे, एका पाठोमाग एक सण येत चाललेले आहेत आणि आता गणपती आपला जवळ आलेला आहे। सगळ्यांच्या आवडीचा सण आणि गणपतीच्या आवडीचे मोदक कसे बनवायचे ते तुम्हाला मी या व्हिडिओमधून पुढे सांगणार आहे। एकदम छान होतात आणि गणपतीसाठी आपल्याला 8 ते 10 दिवस आरामात हे टिकतात आणि एकदम छान प्रकारे खायलासुद्धा याची चव खूप छान लागते, एकदा नक्की करून पहा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा, आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। छान स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यात मी मोहन घालती आहे। गरम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। साजूक तूप 2 चमचे ते घालून छान आपल्याला हाताने असं सगळ्याला लावून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून घेऊन असं आपल्याला हातावर चोळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये। असं छान प्रकारे गोळाईपर्यंत पिठाचं आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे। गोळा जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे पहा, मी अशा प्रकारे चुरून आपल्याला 5 मिनटं हा गोळाला छान मळून एकदम नरम करून घ्यायचा आहे आणि याला 5 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे। 5 मिनटं किंवा 10 मिनटं आपण जास्तीत जास्त वेळ झाकून ठेवलं तर छानच होईल। आणि इथे मी एका कढईत सुकं खोबरं असतं ते खिसून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला, छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्या खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे। सतत हलवत राहायचं कारण खाली करपू शकतं म्हणून मग वास येतो करपट आणि मग चांगलं नाही लागणार चव। आता आपल्याला खोबऱ्याला छान कलर आलेला आहे, मी याला साईडला काढून घेते। सोनेरी मस्त असा कलर आलेला आहे। आता इथे मी काय बेदाणे घेतलेले आहेत, काजू, मनुका आणि बदाम, ते पण आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत। याच्याने कसे भाजल्यानंतर कचकच असं लागत नाही मोदकामध्ये, खूप छान चव येते। नक्की एकदा ट्राय करून पहा। याला पण सतत हलवत राहायचं कारण करपू शकतात आणि गॅस मंद असा ठेवायचा आहे, जास्त स्पीड करायची नाही। आता हे चांगल्या प्रकारे भाजले आहेत, याला मी साईडला काढून घेते आणि इथे जे आपण भाजले होते खोबर ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला इथे पिठी काढून घेतलेली आहे, साखरेची अर्धी वाटी आहे। तुम्हाला जेवढी लागतं त्याप्रमाणे तुम्ही घालून मिक्स करून, अजून जर लागत असेल तर घालून मिक्स करून घ्यायचं। आणि इथे बेदाणे घालते ते पण घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सारण आपलं मस्त रेडी झालेलं आहे। आता आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे, तो पण छान मुरला आहे। त्याला थोडंसं आपल्याला अजून 5 मिनटं हाताने चोळून घ्यायचा। पीठ छान मळून झाल्यानंतर इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, साजूक तूप, आणि 1 चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे, ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे। आता पिठाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत सेम, आणि 2 भागाच्या एका भागाची अगोदर चपाती लाटून घ्यायची आहे। चपातीच्या प्रकाराप्रमाणे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा प्रकारे आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे पहा, मी अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे। आता ही साईडला ठेवते आणि दुसरी पण चपाती मी लाटून घेते। दोन्ही पण चपात्या लाटल्या गेलेल्या आहेत। आता त्या चपातीला मी करून ठेवलं होतं तूप आणि कॉर्नफ्लावरचं मिक्सिंग, ते आपल्याला लावून घ्यायचं आहे। आणि ती चपाती त्या चपातीवर ठेवायचा, असा रोल बनवायचा आणि सेम आकारात आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे। अशा केल्यामुळे आपले मोदक सगळे एकसारखे होतात, म्हणजे एका आकाराचे होतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात। मी एक त्याच्यातली घेऊन अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे छोटं। जेवढी मोठा आपल्याला मोदक करायचा आहे किंवा जेवढा छोटा करायचा आहे त्या आकारात आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यात सारण घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कळ्या पाडत जायच्या आहेत। कळ्या पाडायचं एकदम सोपं आहे। अशा प्रकारे कळ्या पाडायच्या आणि मिटवून घ्यायचं। हे पहा, एकदम छान असा मोदक तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। अशाच प्रकारे मी दुसरा पण बनवून घेते। जर ते लवकर चिटकत नसेल तर साईडला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे कळ्या पाडल्यानंतर लवकर चिकटतं, निसटत नाही तळताना। तुम्ही हे पण ट्राय करून पहा। अशा प्रकारे एकदम छान असे
मोदक आपले तयार होतात, नक्की ट्राय करा। आता मी सगळे मोदक बनवून घेते। गणपतीला मोदक हा प्रकार खूप आवडतो आणि हे मोदक आरामात 8 ते 10 दिवस टिकतात आणि आपल्याला दररोज दररोज गणपतीसाठी नवीन असे मोदक किंवा घाई असते मोदक बनवायची, कधी बनवता पण होत नाही तरी बनवून ठेवू शकता तुम्ही आणि मग गणपतीला दररोज प्रसाद हा वापरू शकता। एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला घरच्यांनाही आणि तुमच्या गणपतीलाही खूप आवडेल आणि खायला पण खूप टेस्टी असतात। अशा प्रकारे आपले सगळे मोदक बनवून झालेले आहेत। इथे मी मोदक बनवण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि तेल मस्त असं गरम झालेलं आहे, त्याच्यात मी आता मोदक टाकतीये। मोदक मी जेवढे मावतील तेवढे तुम्ही टाकू शकता, पलटायचा पण काहीच प्रॉब्लेम नाही। अशा प्रकारे मी सगळे मोदक तळून घेणार आहे। मागून तळून झाल्यानंतर आपल्याला पुढून पलटून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे म्हणजे पुढून मागून दोन्हीकडूनही आपले मोदक छान तळले जातील आणि खायला पण आपलं कच्चे असे राहणार नाहीत। एकदम छान असे मोदक होतात आणि सोनेरी कलर येतो, खूप छान दिसायला पण दिसतात। नक्की तुम्ही तुमच्या गणपतीला ट्राय करा यावर्षी असे मोदक बनवून। आणि आपले रेडी आहेत, आता याला मी बाहेर काढून घेते। जास्त तेलकट पण नाही होत, एकदम छान खुसखुशीत असे होतात। अशा प्रकारे आपले मोदक तयार आहेत। तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसायला पण दिसत आहेत आणि कळ्या पण खूप छान अशा पडलेल्या आहेत। हा पहा किती मस्त असे झालेले आहेत। तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते किती असा मस्त झालेला आहे, क्रंची असा झालेला आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर असाच एका नवीन व्हिडिओसोबत, मोदकाच्या व्हिडिओसोबत पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय बाय।